तर शरद पवार यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नागपूर विमानतळावरती पोलीस सुरक्षा नेमकी कशी आहे जाणून घेतलंय रजत वशिष्ठ यांनी. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज नागपुरात दाखल होत आहे आणि विविध कार्यक्रमांसाठी ते अमरावतीला रवाना होणार आहे. नागपूर विमानतळावर 10 वाजताच्या सुमारास त्यांचं आगमन होणार आहे आणि पोलिसांनी या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवलेला आहे. 2 दिवसांपूर्वी मुंबईत शरद पवार यांच्या निवासस्थानापर्यंत ज्या पद्धतीने ST कर्मचारी आंदोलन करत पोहोचले होते आणि त्या ठिकाणी ज्या पद्धतीने आक्रमक आंदोलन झालेला होता, त्याच्यानंतर नागपूर विमानतळावर किंवा नागपुरात कुठलीही अप्रिय घटना होणार नाही याच्यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवलेला आहे. पोलीस चप्प्याचप्प्यावर विमानतळावर पोलिसांचा बंदोबस्त आहे. सोबतच BDDS म्हणजेच बॉम्ब शोधक जो पथक असतो तोही या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. दृश्यांमध्ये तुम्ही पाहू शकता शरद पवार ज्या कॉन्वॉयमध्ये अमरावतीला रवाना होणार आहे तो कॉन्वॉय जो आहे तो विमानतळावर लावण्यात आलेला आहे. या ठिकाणी वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत, DCP झोन 1 लोहित मतानी सर आहेत. सर, कशा पद्धतीने संपूर्ण बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे? आज जे शरद पवार साहेबांचा दौरा आहे त्यांच्या लॉ अँड ऑर्डरचा असेसमेंट करून इकडे जे 100 कर्मचारी आणि 10 अधिकारी या बंदोबस्त ठेवलेला आहे. त्या व्यतिरिक्त जे त्यांचे जे रूट आहे त्यांच्यावर पण बंदोबस्त ठेवलेला आहे. सर, 2 दिवसापूर्वी सिल्वर ओक मुंबईमध्ये शरद पवारांच्या निवासस्थानी ST कर्मचारी पोहोचलेले होते. या ठिकाणी ST कर्मचाऱ्यांचं कुठलंही आंदोलन होणार नाही किंवा नागपुरात कशा पद्धतीने ST कर्मचाऱ्यांचं आंदोलन थांबवण्यासाठी प्रयत्न आहेत पोलिसांचे? चल, जे ST कर्मचारी मुंबईला पोहोचलेले होते त्या अनुषंगाने आम्ही जे असेसमेंट केलेला आहे त्या अनुषंगाने बंदोबस्त लावलेला आहे आणि जे सिव्हिल क्लोथमध्ये आणि युनिफॉर्ममध्ये पण बंदोबस्त लावलेला आहे. जे जे सुरक्षा आहे जे शरद पवार साहेबांची ते ब्रीच झाली ना पाहिजे त्या अनुषंगाने बंदोबस्त लावलेला आहे. आज शरद पवार अमरावतीमध्ये विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहे. सोबतच पश्चिम विदर्भातलं राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी भेट घेऊन एक आढावा बैठकसुद्धा ते त्या ठिकाणी घेणार आहेत. त्यामुळे पक्ष संघटनेच्या अनुषंगाने हा दौरा महत्त्वपूर्ण आहे. मात्र त्यापेक्षाही जास्त पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो चोख आहे आणि शरद पवार यांची सुरक्षा व्यवस्था कुठंही खंडित होणार नाही याच्यासाठी नागपूर पोलीस दक्ष आहेत. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.